विनय आपटे गेली 40 वर्षे इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते, पण या रंगकर्मीचे शनिवारी 7 डिसेंबर 2013 रोजी श्वसनाच्या त्रासामुळे निधन झालं. आजच्या पिढीला विनय आपटे आपलेसे वाटले ते राधाचे पप्पा म्हणून. एका लग्नाची दुसरी गोष्ट मधला त्यांचा हा रोल आजच्या पिढीला सर्वात जवळचा होता, परंतु त्याआधी मुक्ता बर्वेचे बाबा म्हणून त्यांना आपण कबड्डी कबड्डी या नाटकात पाहिलं होतं. दूरदर्शनवर निर्माता म्हणून केलेली करिअरची सुरुवात त्यांना फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक नवनवीन कामांना कडे घेऊन गेली. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी भूमिका त्यांनी केली. त्यांनी दिग्दर्शित केलेलं नथुराम गोडसे हे नाटक बरेच दिवस वादाच्या घेऱ्यात होतं. बॉलिवूडमध्ये चांदनी बार, 41 की लास्ट लोकल, राजनीती, आरक्षण अशा अनेक चित्रपटांमध्ये आपण त्यांना पाहिलं. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या दुर्वा या मालिकेत ते प्रमुख भूमिकेत दिसत होते. मालिकेतही गेले काही दिवस त्यांची अनुपस्थिती जाणवली, पण आता मात्र ती जागा रिकामी झालीय. शिमल्यात एका चित्रपटाचं शूटिंग करत असतानाच त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यानंतर 1 महिना विश्रांती केल्यानंतर ते परत कामावर रुजू झाले, पण शुक्रवारी रात्री हा त्रास पुन्हा सुरू झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. त्यानंतर ट्रीटमेंटच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. करारी आवाजाचा एक उत्तम अभिनेता जगातून हरवला खरा, पण आपल्या स्मृतीत तो नेहमीच राहील.